Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 21 on the chapter similarity. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel MathsMedEasy by Dr. Rajiv Sapre. If you have not yet subscribed, take advantage of all these lectures and you can put your suggestions, your comments about these lectures. You can exchange your thoughts about this effort that I am making, and it will be used for improvement. So coming to this lecture, we had seen in the previous lecture the theorem of areas on similar triangles. So what it says is, see, it is very in simple language. If you have two triangles, say one triangle is, say, triangle ABC and another is triangle PQR, then triangle ABC is similar to triangle PQR, okay, then what we are saying, ki area of triangle ABC, okay, divided by area of the triangle PQR, this ratio is equal to ratio of the squares of corresponding sides. See what is written here. When two triangles are similar, see here I have taken two similar triangles, triangle ABC and triangle PQR. What theorem is saying? Ratio of areas of those triangles, these two triangles similar, their areas are ratio. तो कसा असतो, इक्वल टू रेशियो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आता हा जर वन वन करस्पॉन्डन्स आपण घेतला तर ए बीला करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, पी क्यू. बघा, ए बी पी क्यू, म्हणून ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. सिमिलरली इट विल बी इक्वल टू ए सी स्क्वेअर्ड. आता जर इथलं ए सी घेतलं तर इथलं पी आर, सो ए सी स्क्वेअर्ड अपॉन पी आर स्क्वेअर्ड, ऑर इट इज बी सी स्क्वेअर्ड अपॉन क्यू आर स्क्वेअर्ड. This is that theorem. This is what that theorem tells you. जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्या एरियांचं गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढं असतं. म्हणजे स्क्वेअर्स घ्यायचे आपण, कशाचे स्क्वेअर्स घ्यायचे, करस्पॉन्डिंग साईड्स, म्हणजे ए बीला करस्पॉन्डिंग पी क्यू, मग त्यांचे स्क्वेअर्स, त्यांचं जे काही गुणोत्तर असेल हे या दोन ट्रँगलच्या एरियांच्या. फक्त याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, कुठल्याही दोन ट्रँगलसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. वेन टू ट्रँगल्स आर सिमिलर देन धिस फॉर्म्युला यू हॅव टू यूज, ही त्यातली मेक आहे. दोन ट्रँगल सिमिलर असतील तर ह्या रिझल्टने तुम्ही त्यांच्या एरियांचं गुणोत्तर काढू शकता. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज ॲक्च्युअली बिंग टोल्ड इन दिस थिअरम. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम्स आपण काही डिस्कस केले होते. Now we are in a position to solve certain problems from practice set 1.4, and after that total problem set is there. So now actually chapter is completed, right? All the theorems that we have done in this chapter I will revise in 1 or 2 minutes. See, it all started with two triangles. When you take, what is the ratio of their areas? There we are not saying that two triangles are similar. See, we started with this ratio of areas of two triangles. There it is nowhere said they are similar. The ratio of areas of the two triangles is equal to the ratio of products of their bases and corresponding heights. म्हणजे पहिला ट्रँगल समजा मी ए बी सी घेतला, आता इथे आहे त्याचप्रमाणे आपण म्हणूया, आणि दुसरा ट्रँगल पी क्यू आर घेतला, मग ह्याचा बेस समजा बी वन असेल, हाईट एच वन असेल, याची बेस बी टू असेल, हाईट एच टू असेल, तर आपण काय म्हटलं की एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू बी वन इंटू एच एच वन डिवायडेड बाय बी टू इंटू एच टू. आणि मग जर बेस समान असेल तर फक्त रेशो ऑफ देअर हाईट्स, हाईट समान असेल तर रेशो ऑफ देअर बेसिस, बेस आणि हाईट दोन्ही समान असतील तर दोन्ही ट्रँगलच्या एरियाज सेम येणार. हा आपला पहिला मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये काही फारसं कठीण नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आपण मेन इश्यू सुरुवात केली, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. इथे आपण काय म्हटलं, ही डायग्रॅम बघा, ए बी सी हा जो ट्रँगल आहे ना, त्याच्यामध्ये बी सी ही साईड आहे, त्याला पॅरलल
परंतु उरलेल्या दोन साइड्स म्हणजे ए बी आणि ए सी, बी सी जर मी एक घेतला, एक साइड घेतली, तर उरलेल्या दोन साइड्स कोणत्या? ए बी आणि ए सी. तर बी सी ला पॅरलल आणि ए बी आणि ए सी ला छेदणारी रेषा जर घेतली आपण पी क्यू जी बी सी ला पॅरलल आहे, तर त्या ए बीचे आणि ए सीचे जे दोन भाग झाले या रेषेमुळे ते भाग प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणजेच काय? ए पी अपॉन पी बी इज सेम ॲज ए क्यू अपॉन क्यू सी. बघा तो काय थिअरम आहे. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ द ट्रँगल, हा जो ट्रँगल आहे ना त्याची ही लाईन आहे, त्याला पॅरलल आणि कशी पाहिजे लाईन? इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक पॉइंट. बघा ही लाईन मी समजा एच्या वर काढली, पॅरललच असणार बी सीला, काढू शकता, परंतु ती या ए बी आणि ए सीला इंटरसेक्टच करत नाही, मग असं नको आहे आम्हाला. बघा, इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक पॉइंट्स, देन द लाईन म्हणजे ही जी लाईन आहे एल, इट डिवाइड्स द साइड्स इन सेम प्रपोर्शन. त्या लाईनमुळे ए बीचे आणि ए सीचे दोन भाग झाले, एक झाला ए पी, एक पी क्यू, ए बीचे दोन भाग, आणि इथे ए क्यू आणि क्यू सी हे ए सीचे दोन भाग, ते प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणजेच तुम्ही असं सिद्ध केलं की ए पी अपॉन पी बी इज सेम ॲज ए क्यू अपॉन क्यू सी. नंतर मग त्याचा कॉन्वर्स. तर कॉन्वर्स म्हणजे काय? हा कन्सेप्ट मी एक लेक्चर वेळ देऊन एक्सप्लेन केलेला आहे की जर माझी स्टेटमेंट अशी असेल इफ पी देन क्यू, तर त्याचा कॉन्वर्स काय? इफ क्यू देन पी. म्हणजे जे इफ नंतर होतं ते आता देन नंतर लिहिणार, आणि देन नंतर होतं ते इफ नंतर लिहिणार, असं एक थोडक्यात लक्षात ठेवा. पण आता इथे त्याचा कॉन्वर्स काय होईल? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, इफ द लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ द ट्रँगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. बघा, हे नीट लक्षात घ्या आणि हे सर्व मुद्दे नीट बघा. त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रँगल, तिथे आपण काय म्हटलं? बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की समजा हा माझा ट्रँगल असेल ए बी सी, आणि मग आपण काय म्हटलं की हा समजा इथला अँगल आहे तो बायसेक्ट केला आपण, इथे समजा हे जेवढा आहे तेवढाच हा अँगल आहे, तर इथे समजा तो ए बी सी डी ला मिळाला समजा, म्हणजे अँगल बायसेक्टर ऑफ द अँगल बी डिवाइड्स द ए सी ऑर क्रॉसिस ए सी ॲट पॉईंट डी सपोज. तर मग त्या ए सीचे दोन भाग झाले ए डी आणि डी सी, तर यांचा रेशो तो या दोन साईड्सच्या रेशो एवढा असतो. ए डी त्याला बी ए म्हणजे कसं लिहिणार आपण? ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू बी ए अपॉन बी सी. ओके, दिस इज अँगल बायसेक्टर थिअरम. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याचा कॉन्वर्स. त्याचा कॉन्वर्स काय होतो? बघा, इफ इन ट्रँगल ए बी सी, म्हणजे कॉन्वर्स म्हणजे काय म्हणणार आपण? इफ डी इज अ पॉइंट ऑन साईड बी सी ए सी सच दॅट ए डी अपॉन डी सी इज सेम ॲज बी ए अपॉन बी सी देन बी डी बायसेक्स द अँगल ए बी सी. उलटं मगाशी काय दिलं होतं? बी हा अँगल ए डी हा रोज रे आहे तो बायसेक्ट करतो असं दिलेलं होतं. त्यावेळी आपण काय म्हटलं की ए डी अपॉन डी सी सेम ॲज बी ए अपॉन बी सी. आता आपण असं म्हणतो आहे की सपोज बघा इन ट्रँगल ए बी सी, म्हणजे इथे आता ए बी सी हा ट्रँगल, द पॉइंट डी इज ऑन साईड ए सी, इथे त्यांनी बी सी म्हटलं आहे, आपण ए सी म्हणणार. पॉइंट डी इज ऑन द साईड ए सी सच दॅट ए डी अपॉन डी सी इज सेम ॲज बी ए अपॉन बी सी देन रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी, किंवा त्याला अँगल ए बी सी म्हणा. त्या झाला कॉन्वर्स त्याचा. त्याच्यानंतर आपण बघितलं की तीन पॅरलल लाईन्स आणि त्याचे ट्रॅव्हर्सल्स. म्हणजे आता इथे कसं झालं? बघा, ही लाईन एल, ही लाईन एम, ही लाईन एन, दीज आर थ्री पॅरलल लाईन्स, आणि टी वन आणि टी टू त्याच्या ट्रॅव्हर्सल्स आहेत. त्या ट्रॅव्हर्सलचे या तीन पॅरलल लाईन्समुळे दोन भाग झाले ना, एक झाला ए बी, एक झाला ए सी टी वनचा, आणि टी टूमध्ये झालं पी क्यू आणि क्यू आर, मग यांचा रेशो सेम असतो. म्हणजेच काय? ए बी अपॉन बी सी. बघा इथे हे बघा, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन द ट्रान्सवर्सल, ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका, त्याच्यावरचे इंटरसेप्ट्स कुणी केले? बाय थ्री पॅरलल लाईन्स. या तीन पॅरलल लाईन्स आहेत म्हणून हे ती दोन इंटरसेप्ट झाले. इथे झालं ए बी हा एक इंटरसेप्ट, बी सी टी वनचे दोन भाग झाले. ॲक्च्युली इथलं मधला इंटरसेप्ट काय आहेत बघा, ए बी आणि बी सी, इथे पी क्यू आणि क्यू आर. मग आपलं काय म्हणणं आहे की ए बी अपॉन बी सी इज सेम ॲज पी क्यू अपॉन क्यू आर, दिस इज दॅट.
ठीक आहे, मग त्याच्यावरचे आपण काही प्रॉब्लेम सोडवले. आणि मग शेवटी आपणाला काय महत्त्वाचा विषय होता बघा, की सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय. ॲक्च्युअली चॅप्टरचं नावच ते आहे, सिमिलॅरिटी. मग दोन ट्रायंगल, आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला सर्वांनाच कळलाच पाहिजे, की ट्रायंगल ए बी सी आणि सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर असं ज्यावेळी तुम्ही लिहिता, त्यावेळी त्याचा जो करस्पॉन्डिंग व्हर्टायसिस आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साईड्स यांचं काय नातं असतं, तर करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल ए आणि अँगल पी हे कॉन्ग्रुएंट असणार किंवा इक्वल असणार म्हणा, कारण दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणजेच त्यांचं मेजर इक्वल, दोन लाईन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट म्हणजेच त्यांची लेंथ इक्वल. त्यामुळे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आणि अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. आणि करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत म्हणजेच कुठलं ए बी आणि हा पी क्यू, सो त्यांचा रेशो. त्याच्यानंतर ए सी आणि पी आर यांचा रेशो, आणि इकडे मग बी सी आणि क्यू आर यांचा रेशो हे इक्वल असणार. ए बी अपॉन पी क्यू, बघा ह्या दोन व्हर्टायसिसना जोडणारी साईड त्याला करस्पॉन्डिंग ह्या दोन व्हर्टायसिसना, म्हणजेच ते ए बी आणि पी क्यू या करस्पॉन्डिंग साईड्स झाल्या, ए सी आणि पी आर या करस्पॉन्डिंग साईड्स झाल्या, बी सी आणि क्यू आर या करस्पॉन्डिंग साईड्स झाल्या. त्यामुळे करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन आणि अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन यू विल से द टू ट्रँगल्स आर सिमिलर. आणि टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असतं, नववीत तुम्ही शिकलात व्हॉट इज मेंट बाय टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तिथे आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स अँड करस्पॉन्डिंग साईड्स आर इक्वल. इथे प्रपोर्शनमध्ये साईड्स, अँगल इक्वल आहे पण साईड्स प्रपोर्शनमध्ये आहे, त्यामुळे ते प्रपोर्शन जे आहे ना ते समजा एकास एक असेल, म्हणजे ए बी आहे तेवढंच पी क्यू असेल, ए सी आहे तेवढंच पी आर असेल आणि बी सी आहे तेवढंच क्यू आर असेल, तर मग आपण असं म्हणणार की द ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स हे 101% सिमिलर ट्रँगल्स आहेत. बट कॉन्वर्सली इट इज नॉट ट्रू, म्हणजे आपण असं विधान करू शकता, इफ ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट दे आर सिमिलर, बट इफ द ट्रँगल्स आर सिमिलर दे नीड नॉट बी कॉन्ग्रुएंट, कारण इथे रेशो आपणाला महत्त्वाचा आहे. साईड्स, करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल नाहीत, करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो काय आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि मग टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, मग सिमिलॅरिटीच्या टेस्ट काय होत्या, पहिली होती अँगल 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 टेस्ट, दुसरी होती अँगल अँगल टेस्ट, तिसरी होती एस ए एस टेस्ट, बरोबर ना, एस ए एस टेस्ट, अशा तीन टेस्ट तुम्ही शिकलात. डू यू ॲग्री? बघा आपण कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या, अँगल 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 टेस्ट म्हणजेच काय, दोन त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आर हे कधी सिमिलर असतील असं म्हणणार तुम्ही, तर अँगल ए आणि अँगल पी कॉन्ग्रुएंट, अँगल बी आणि अँगल क्यू कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट म्हणजेच त्यांची मेजर सिक्वल, अँगल सी आणि अँगल आर कॉन्ग्रुएंट, किती झाली अँगल अँगल टेस्ट. मग अँगल अँगल टेस्ट नुसती, दोन अँगल्स ज्यावेळी कॉन्ग्रुएंट असतात करस्पॉन्डिंग त्यावेळी नॅचरली तिसरा अँगल कॉन्ग्रुएंट असणार, कारण काय, त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 होते, असं होणार नाही ना की इकडे ए बी सीमध्ये ती बेरीज 180 झाली आणि पी क्यू आरमध्ये ती 190 होते, असं काहीच होणार नाही. त्यामुळे ज्यावेळी दोन अँगल्स त्याचे कॉन्ग्रुएंट असतील, तिसरा अँगल हा बाउंड टू बी कॉन्ग्रुएंट, सो दॅट इज एक्झॅक्टली सिमिलर टू व्हॉट वी आर सेईंग. त्याच्यानंतरची आपली टेस्ट होती ए ए टेस्ट झाली, त्याच्यानंतर आपली होती एस ए एस टेस्ट, या तीनच टेस्ट आहेत त्याच्यामध्ये, एस आणि एस 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 टेस्ट, सॉरी चार टेस्ट आहेत, एस ए एस आणि शेवटी मग एस 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 टेस्ट. एस 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 ए एस टेस्ट म्हणजे काय, दोन करस्पॉन्डिंग साईड्स आणि त्यांच्या मधला अँगल, म्हणून तो ए मध्ये लिहायचा आहे. म्हणजे आता असं लक्षात घ्या की समजा हे तुम्ही ए बी सी हा ट्रँगल काढलात, ओके, आणि दुसरा हा पी क्यू आर काढला, आणि मग आपल्याला समजा त्याचा वन वन करस्पॉन्डन्स जो आहे तो ए बी सी पी क्यू आर असाच जर असेल, तर एस ए एस टेस्ट काय सांगते तुम्हाला, ए बीला करस्पॉन्डिंग साईड पी क्यू आहे, ए सीला करस्पॉन्डिंग पी आर आहे, मग याच्या मधला जो अँगल आहे तो आणि इथला अँगल हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते एस ए एस टेस्ट आहे. आणि एस 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 टेस्ट म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन, म्हणजे ए बी अपॉन पी क्यू हा रेशो, बी सी अपॉन क्यू आर हा रेशो आणि ए सी अपॉन पी आर हा रेशो हे जर सेम असतील तर आपण म्हणणार ट्रायंगल्स आर सिमिलर बाय एस 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 टेस्ट.
त्यामुळे ह्या सर्व महत्त्वाच्या विषय आहेत की दोन ट्रँगल मला सिमिलर आहेत असं जर सिद्ध करायचं असेल. अनेक ठिकाणी पुढे प्रॉब्लेममध्ये आपण ही मेथड वापरली तर दोन ट्रँगल मला सिमिलर आहेत हे सिद्ध करायचं असेल तर मी काय करायचं, यातल्या कुठल्या तरी एका टेस्टला मी सिद्ध करायचं, ती टेस्ट तिथे अप्लाय होते हे दाखवायचं. म्हणजे या ट्रँगलचे एबीसीचे करस्पॉन्डिंग अँगल्स, एबीसीचे अँगल्स आणि त्याचे करस्पॉन्डिंग तिकडचे पी क्यू आर मधले अँगल्स. मग समजा एबीसी पी क्यू आर आत जर 1-1 करस्पॉन्डन्स असेल तर 1-1 करस्पॉन्डन्स म्हणजे तरी काय, तुम्ही ए इकडचा कुठला अँगल पी समजा, इकडचा बी व्हर्टेक्स तसा तिथला कुठला व्हर्टेक्स क्यू, इकडचा सी तिकडचा कुठला आर, मग अँगल ए आणि अँगल पी कॉन्ग्रुएंट आहेत, अँगल बी आणि अँगल क्यू कॉन्ग्रुएंट आहेत, अँगल सी आणि अँगल आर कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच काय झालं, हा ट्रँगल याचे अँगल्स आणि त्याचे तिकडचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असणं म्हणजे त्यांचं मेजर सेम असणं, त्यांचं माप सेम असणं. समजा एक अँगल 30 degrees आहे दुसरा 40 degrees आहे, दे कॅनॉट बी कॉन्ग्रुएंट. वेन टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट दे मस्ट बी हॅव्हिंग सेम मेजर. आणि दोन साईड्स जर घेतल्यात तुम्ही त्या प्रपोर्शनमध्ये हव्यात. म्हणजेच काय, प्रपोर्शनमध्ये असणं म्हणजे काय, ए बीला करस्पॉन्डिंग साईड इकडे पी क्यू असेल, बी सीला इकडे क्यू आर असेल, ए सीला इकडे पी आर असेल, तर ए बी अपॉन पी क्यू मस्ट बी इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर मस्ट बी इक्वल टू ए सी अपॉन पी आर. देन वी विल से दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर, किंवा ते साईड्स जे आहेत त्या प्रपोर्शनमध्ये आहेत. मग आता हे मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला हे माहिती पाहिजे की व्हॉट इज मेंट बाय टू ट्रँगल्स आर सिमिलर. यू ऑल्सो मस्ट नो दॅट हाऊ टू प्रूव्ह दॅट टू ट्रँगल्स आर सिमिलर. देर आर 4 टेस्ट्स अवेलेबल टू यू, अँगल 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 टेस्ट, इट इम्प्लाईज अँगल अँगल टेस्ट, मग साईड अँगल साईड टेस्ट आणि एस 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 टेस्ट म्हणजे साईड 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 टेस्ट. ओके, सो ऑल दीज 4 थिंग्स वेन यू understand properly, then you can solve the problems depending on that. So that is about the theory part. Aani ajun kahi goshti apan shiklo nishchitach, theorem of areas of similar triangles ha shevatcha tatla mudda hota. Yachyamadhye kay mhatla apan, to baka theorems of areas of similar triangles, to ithe lihlay apan don triangles samjha abc ani pqr he similar astil, te similar asna garjecha ahe tar mala ha theorem use karta yeil. गणितामध्ये कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक थिअरम ना तुम्हाला काहीतरी तुमच्या कानात येऊन सांगत असतो बा मला कधी वापरायचं, मी कधी तुम्ही वा मी तुमच्या कधी मदतीला येईन. तर हा थिअरम जो आहे, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स, हा कधी तुमच्या मदतीला येणार, जर तुम्हाला माहिती असेल की हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत तरच हा वापरू शकता तुम्ही. अन्यथा दोन ट्रँगलच्या एरियांचा रेशो कसा असतो, बेस इंटू हाईटच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या गुणाकारा एवढा असतो, हे पहिल्यांदाच आपण बघितलं इथे. परंतु आता ज्यावेळी दोन ट्रँगल्स असे सिमिलर आहेत त्यावेळी आपण काय म्हणणार की ट्रँगल ए बी सीचा एरिया डिवायडेड बाय ट्रँगल पी क्यू आरचा एरिया म्हणजेच त्यांचा रेशो, ए अपॉन बी म्हणजेच कशाचा रेशो झाला तो ए आणि बीचा, तो रेशो कसा असतो असा आपण हा थिअरम आपल्याला सांगतो की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. मग आता ए बी ही साईड आहे त्याला करस्पॉन्डिंग साईड पी क्यू, मग यांचा स्क्वेअर घ्या आणि त्यांचा रेशो घ्या, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, रेशो घेणं ए आणि बीचा रेशो म्हणजेच ए अपॉन बी. म्हणून इथे काय म्हटलंय बघा, रेशो ऑफ कशाचा रेशो, स्क्वेअर्स ऑफ देअर साईड्स नाही म्हटलं, करस्पॉन्डिंग साईड्स. मॅथमॅटिक्समध्ये ना प्रत्येक स्टेटमेंटला ती तशीच का आहे, तो शब्द तिथे का आहे, तो नसता तिथे तर काय फरक पडला असता. समजा मी असं लिहिलं असतं रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर साईड्स, कुठल्या साईड्स, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता मग ए बी अपॉन काय क्यू आर, पण करस्पॉन्डिंग हा शब्द आल्यामुळे ए बीला करस्पॉन्डिंग काय पी क्यू, जेव्हा तुम्ही हा 1-1 करस्पॉन्डन्स देता ए बी सी डबल ॲरो पी क्यू आर, म्हणजेच काय एच्या ऐवजी पी आहे, बीच्या ऐवजी क्यू आहे, सीच्या ऐवजी आर आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यातलं मॅथमॅटिक्स नीट समजावून घ्या. तुमच्यातले जे काही चांगले विद्यार्थी आहेत, मी असं अपील करतो तुम्हाला, मी खूप कष्ट करून ही लेक्चर्स तयार केलेली आहेत, साध्या साध्या गोष्टी खूप वेळा बोलून बोलून मी त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्ही जर हे वापरले नाहीत लेक्चर्स तर हे सर्व प्रयत्न फुकट आहेत. यूट्यूबवर ही लेक्चर्स लोड करण्यामागचा हेतू काय आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना ह्या नॉलेजचा फायदा होतो. दे मे बी इन मराठी मीडियम लर्निंग इन मराठी मीडियम ऑर लर्निंग इन इंग्लिश ऑर लर्निंग इन सेमी इंग्लिश,
आपण एक लक्षात घ्या, आपला विषय आपण मातृभाषेतच समजू शकतो चांगल्या प्रकारे. तुम्ही जेव्हा 5+4 हे कॅल्क्युलेशन करता ना, त्यावेळी मनातल्या मनात तेच म्हणता 5+4=9, आणि मग ते लिहिताना तो नाव 9 हा इंग्लिशमध्ये लिहिता. त्यामुळे इंग्लिशला एवढा बडेजाव नको आहे. मला महत्त्वाचं काय वाटतं, हा विषय काय, हा कळलाय का? मग त्या दृष्टीने मराठी इंग्लिशमधून मी हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे हा जो थिअरम आहे, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स, तो तुम्हाला असं सांगतो की जर दोन ट्रँगल्स सिमिलर असतील, जर दोन ट्रँगल्स सिमिलर असतील तर, ते सिमिलर नसतील तर हा थिअरमच आपण वापरू शकत नाही. इफ मध्ये काय आहे बघा, इफ द टू ट्रँगल्स आर सिमिलर देन व्हॉट, रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. तेव्हा त्याच्या त्या सेन्समध्ये तो थिअरम लक्षात घ्या. एकदा तुम्हाला ही सवय लागली ना, की मग आयुष्यभर ती आपल्याला सवय चांगली असते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायचा. मॅथमॅटिक्स हे प्रिसाईज सायन्स आहे. प्रिसाईजनेस, परफेक्टनेस हा आत्मा आहे मॅथमॅटिक्सचा. गणितामध्ये मी एखादी स्टेटमेंट करतो त्यावेळी त्याचा अर्थ तेवढाच असतो. ओके, महत्त्वाचं हे आहे. व्हेनेव्हर आय एम सेईंग एव्हरी कॉन्ग्रुएंट ट्रँगल इज सिमिलर, मी जे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट नाहीत ते सिमिलर आहेत की नाही याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. मी काय सांगितलं, वेन टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट दे आर सिमिलर. आय एम नॉट टॉकिंग इन दिस सेंटेन्स अबाउट द ट्रँगल्स विच आर नॉट कॉन्ग्रुएंट, दे मे बी सिमिलर. तुम्हाला इथे मी काय स्टेटमेंट सांगितली, वेन टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट दे आर सिमिलर. वॉट अबाउट वेन टू ट्रँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, आर दे सिमिलर ऑर आर दे नॉट सिमिलर, त्याच्याबद्दल मी काहीच वक्तव्य करत नाही. मी एवढंच म्हणतोय, वेन टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट दे आर सिमिलर. हा जो प्रिसाईजनेस आहे ना, तो तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि गणिताची जी स्टेटमेंट असते, जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असतो, त्याच्यामध्ये एकही अनावश्यक गोष्ट दिलेली नसते. त्यामुळे दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा आपला चांगला अभ्यास पाहिजे. व्हॉट इज गिव्हन टू यू वेन यू वॉन्ट टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, आणि त्या दिलेल्या गोष्टींचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर डेफिनेटली जर तो प्रॉब्लेम बरोबर असेल तर सोल्युशन मिळणारच. एनीथिंग विच इज नॉट निडेड इन सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम इज नेव्हर गिव्हन इन मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. म्हणून मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही दिलेल्या समजा 4-5 गोष्टी असतील आणि मग काहीतरी प्रूव्ह करायला सांगितलं असेल, 5 गोष्टी आहेत समजा दिलेल्या, इन गिव्हन दे हॅव गिव्हन 5 थिंग्स आणि यू आर ट्राईंग टू प्रूव्ह समथिंग. आता समजा तुम्ही त्यातली एक गोष्ट न वापरता तुम्ही सिद्धता केली असा दावा केला, 100% ते चुकलेलं असणार. पण अशी एकही गोष्ट तुम्हाला दिलेली नसते जी वापरावी लागत नाही प्रूफमध्ये. समजलं ना? सो मॅथमॅटिक्स इज लॉजिकल, मॅथमॅटिक्स इज प्रिसाईज, नथिंग एक्स्ट्रा इज गिव्हन, नथिंग लेस इज गिव्हन, नथिंग एक्स्ट्रा इज गिव्हन, व्हॉट एव्हर इज गिव्हन. म्हणून त्या अँगलने सुद्धा काही लोक अभ्यास करतात की यातल्या प्रत्येक गोष्टीचा मी कसा वापर केला माझ्या प्रूफमध्ये. तेव्हा गणित शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत. एखादा लेक्चर मी मुद्दाम ते देईन, हाऊ टू स्टडी मॅथमॅटिक्स. ठीक आहे, सो वी विल स्टॉप इन दिस लेक्चर. जनरली व्हॉट आय डीड इन दिस लेक्चर इज द रिव्हिजन ऑफ ऑल द थिअरी पार्ट ऑफ दिस. नाव इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सॉल्व सम प्रॉब्लेम्स फ्रॉम युअर रिमेनिंग एक्सरसाइज. थँक्यू.